माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. अर्थ सरळ सरळ आहे. काही अभंग रोजच्या परिचयातले आहे, रोजच्या मुखातले आहेत, पण त्याचे अर्थ जरा वेगळे आहेत. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग जरी तुम्ही ऐकत असाल, पण तुकोबरायांचा अभंग आपण दशक्रियाविधीला घेतलाय हे जरी मान्य असेल, पण ही स्थिती जीवनामध्ये जिवंतपणी प्राप्त व्हावी हा या अभंगाचा खरा आशय आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय असं म्हटले नाही पिंड पदावरी दिला पुतरांच्या करवी असं नाही म्हटले. तुकोबराय सांगतात मी माझा स्वतःच पिंडदान स्वतःच्या हातानं केलं. पहिल्या चरणात दोन शब्द आहेत पद आणि कर. पद भगवंताचे आहेत आणि कर तुकोबरायांचे आहेत. पद कुणाचे आहेत? भारतामध्ये तीन ठिकाणी विष्णू पद आहेत. पहिलं विष्णू पद आहे गयेला, दुसरं विष्णू पद आहे बद्रीनाथला, आणि तिसरं, कारण अभंग घेताना लोक सांगतात काय नाही महाराज सगळे लोक हेच दाव्याला अभंग घेतात. पहिला आहे गयेला, दुसरा आहे बद्रीनाथला, तिसरं कुठे तुम्ही म्हणता तुला कशाला आणले? आपण महाराज भाग्यवान माणसं आहेत वारकरी माणसं. पंढरपूरला विष्णुपद आहे, गेल्यावर जरा निरीक्षण करा. गोपाळपूरच्या दिशेला गेल्यानंतर भगवंताच्या विष्णुपदाचं मंदिर आहे चंद्रभागा मातेच्या मंदिरामध्ये प्रवाहामध्ये. ज्यावेळेस भगवान पहिल्यांदा पंढरीला आले त्यावेळेस ज्या खडकावर येऊन उभे राहिले त्या खडकावर भगवंताचे पाय उमटलेले आहेत. गयेला सुद्धा भगवंताचे पाय उमटलेले आहेत. गयासुर नावाचा महाबलाढ्य राक्षस मरत नव्हता म्हणून भगवंतानं त्याला युद्धाचं निमंत्रण दिलं. युद्धात सुद्धा गयासुर मरेना म्हणून भगवंतानं सांगितलं मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते माग. हा उन्मत्त होता यानं सांगितलं देवा तुला काय पाहिजे ते माग. मग भगवंतानं सांगितलं मला तुझ्या पाठीवर यज्ञ करायचा आहे. कुणाच्या? गयासुराच्या. तो गयासुर पालथा झोपला, त्याच्या पाठीवर यज्ञ चालू झाला. एक शिळा टाकली तिला प्रेतशिला म्हणतात, ती आजही बद्रीनाथला आहे. त्या प्रेतशिलेवर महाराज असलेला यज्ञ चालू झाला आणि यज्ञाच्या उष्णतेनं तो शिळा तापली, पाठीवर चटके बसायला लागले म्हणून गयासूर हलायला लागला. आणि गयासूर हलू नये म्हणून भगवंतानं त्या शिळेवर पाय दिला, तिला काय म्हणतात? विष्णुपद. जगद्गुरु तुकोबराय सांगतात मी माझं पिंडदान स्वतःच्या हातानं भगवंताच्या पायावर हा पिंड अर्पण केला. कणकेचा पिंड नाही, भाताचा पिंड नाही, हा पिंड तुकोबरायांनी भगवंताच्या चरणावर समर्पित केला. त्याचा परिणाम जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये हा झाला, माझं गयावर्जन नावाचा असलेला विधी पूर्ण झाला. गयावर्जन विधी पूर्ण झाल्यामुळे मी तर मुक्त झालो पण माझे पितर सुद्धा मुक्त झाले. तुकोबरायांना सर्वसामान्य जीवानं प्रश्न केला का हो तुकोबराय ही साधनं जर करत असतील तर जिवंत माणसानं काय केलं पाहिजे, म्हणून जिवंत माणसानं आयुष्यभर काय करायचं, म्हणून अभंगाचं तिसरं चरण तुकोबराय सांगतात कर्म संपवण्यासाठी माणसानं प्रयत्न केले पाहिजे. ते कर्म संपवण्यासाठी एकच साधन सांगितलं बोम मारायची. पण कुणाच्या नावानं? हरी आणि हराच्या नावानं बोम मारायची. आणि या सगळ्याचा असलेला माझ्या जीवनावर हा परिणाम झाला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आता मी असलेल्या या ठिकाणी या ऋणातून मी मुक्त झालो. हा भंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल जन्माला आलेला प्रत्येक जीवात्मा एक ना एक दिवस मरणार आहे. कुणाच्या मनामध्ये जर शंका असेल कोण मरणार आहे, ही जर शंका कुणाच्या मनात असेल तर आमच्या साधू संतांनी गाथ्यामध्ये प्रमाण असं सांगितलं इथं आल्यानंतर, इथं म्हणजे त्रिवेणीश्वरला नाही, संत वाङ्मयानं विचार केला 83,99,999 गावं ओलांडत ओलांडत आम्ही या गावाला आलो. कोणत्या? नाही मृत्यूलोक सोडून द्या. 83,99,999 गावं ओलांडत ओलांडत आम्ही या देहरूपी गावाला आलो. 84,00,000 युनियत ना,
बरोबर आहे ना। मग 83,99,999 गावं ओलांडत ओलांडत आम्ही या गावाला आलो। कितीतरी प्रमाण आहेत महाराज। साधू संत सांगतात खूप दिवसानं फेरा आला, कोणत्या नगरीला आला नाही। आता हे दहाव्याचं कीर्तन म्हणजे 2020 असत। बहु दिसा फेरा आला या नगरा किंवा दुरोणी आलो या देशा, देशाला आलो, नगरीला आलो, संत याला देह म्हटले। ज्ञानोबरायांची उभी सगळ्यांच्या पाठातले, अगं अर्जुना देहाच्या गावा आली या, हे ज्ञानोबरायांचं प्रमाण। आणि माझ्या तुकोबरायांनी याला मंदिर सुद्धा म्हटलं, पण ते म्हणले ओल्या मातीचं मंदिर आहे। ओल्या मृतिकेचे मंदिर, हे मंदिर आहे, हे गाव आहे। हे इथं आल्यानंतर, एखाद्या गावाला गेल्यानंतर ते गावामध्ये किती वेळ राहता येतं, तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे। संध्याकाळी आले कि सकाळी निघून गेलं पाहिजे। शहाणपणा याच्यात आहे बरं का। आदरणीय, मला वाटतं आज भुलेबाबांची पुण्यतिथीचा सप्ताह चालू व्हायचा, आज 13 तारीख आहे ना। भुलेबाबा वैद्यबाबा दोघांच्याही मुखातली शब्द अशी होती, शहाणी माणसं कामाशिवाय येत नाहीत, आणि काम झाल्यावर। आता हे विधी संपला, कीर्तन संपलं, तिळा तिळ वाहिले, आणि ठरवलं इथंच राहू, येड्यात कडतील ना। कारण संपलं की कार्य लोप पावतं हा शास्त्राचा सिद्धांत आहे। आणि म्हणून कारण ज्या दिवशी संपतं, तुमच्या हातून जेवढं काम व्हायचंय तेवढं काम संपलं की तुमची ST रिझर्वेशनचं तिकीट, तुमच्या सीटाचा नंबर सगळं रेडी असत। आणि म्हणून आल्यानंतर जावं लागणार आहे, कोण मरणार आहे ही जर शंका तुमच्या मनात असेल, तर संत वाङ्मयामध्ये प्रमाण आलं, येथे नाही उरो आले अवतार एरती पामर जीव किती। इथं आल्यानंतर देवता मेल्या, कर्मे दशरथ वियोगे मेला, देवाचा बाप मेला, मग येरती पामर जीव किती। इथं आल्यानंतर सर्वसामान्य मरतील, याच्या पुढे बोलू का। अमृत पिणारे मरतात, ब्रह्मदेव मरतो, इंद्र मरतो, चंद्र मरतो, चहा पिणारे मेल तरी चहा बंद होय ना, लोकांच मेल तरी चहा बंद होत, बरोबर आहे ना। कोणता चहा घेऊन जातात, कोणत्या ग्रंथात आहे बरं तुमचा चहा। अहो लोकांनी सावडण्याच्या सावरायच्या विधी, तिथेही गल्लत झाली, तो विधी सावडायचा नाहीये, तो विधी सावरायचा आहे। विधी कशाचा आहे, सावडायचा नाही सावरायचा। तिथं लोक त्या बोळक्यात 3 गोष्टी घेऊन जायच्या सांगितल्या शास्त्रकारांनी, गोमूत्र घेऊन जावं, दूध घेऊन जावं आणि मध घेऊन जावा। कशात, बोळक्यात। आमच्या त्या एका बोळक्यानं महाराज चहा व्यापायला लागला। आपल्या संस्कृतीमध्ये शुद्धीकरणासाठी 5 गोष्टी, तशा अनेक सांगितल्या पण शास्त्रात महत्वाच्या 5 आल्या, म्हणून पंचामृत। 5 कोणते ऐका, आपल्या ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो, त्यानं लघुशंका केल्यानंतर कमीत कमी 5 गोष्टीतल्या एका तरी गोष्टीला हात लावावा। तुम्ही लघुशंका केली पाणी उपलब्ध नाही, तुम्ही मातीला हात लावा, माती याला पवित्र करते। नाही तुम्हाला माती उपलब्ध, सोन्या किंवा चांदीच्या अंगठीला हात लावा, धातू सुद्धा पवित्र करतो। नाही हे मदाला तरी हात लावा, मध नाही मदाला, दुधाला नाही दुधाला तर गोमूत्राला। आणि म्हणून आम्हाला ज्या हस्ती घ्यायच्यात त्या हस्ती पवित्र करून घ्यायच्यात, त्या चितेतल्या हस्ती आम्हाला पवित्र करून घ्यायच्यात। म्हणून आमच्या साधू संतांनी शास्त्रकारांनी सांगितलं या 3 गोष्टी बरोबर घेऊन जा, कोणता, मध गोमूत्र आणि दूध। आम्ही सावडायला निघाल्यानंतर तुम्हाला सांगतो ग्रंथ वाङ्मय जरा वाचा, जगावं कसं सांगणारे संत, मेल्यानंतर घेऊन कसं जावं हेही संत सांगतात। नादबाबांच्या हरिपाठात एक प्रमाण आलंय, जीवाविषयीचं वर्णन करताना नाथबाबांनी पूर्वार्धात असा शब्द सांगितलाय, 1 5 3। मी नाथबाबा सांगतोय, विठ्ठल 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 विठ्ठल।
सगळ्यांचा समन्वय साधून देतो. ज्ञानोबरायांचं सगळ्यांच्या पाठातलं आहे, 7, 5, 3 दशकांचा मेळा. किती झाले? 7, 5, 3 दशकांचा मेळा. सगळे मिळून किती झाले? मग नाथबाबा काय वेगळं म्हणलंय का? नाथबाबांनी फक्त शब्द जरा कमी केले. नाथबाबा एवढंच म्हटले, 1, 5, 3 मेळा 25 36 तत्वाचा मूळ हरी. नीट ऐका बर का, हे अगोदरच सोडून द्या. मेल्यानंतर 36 गोष्टीमध्ये माणसाचं प्रेत अमरधामापर्यंत जावं. 2 बांबू उभे पाहिजेत, 8 तुकडे 9 पाहिजेत. मोजत चला बर का. बांबू उभे 2 पाहिजेत, 8 किती पाहिजे? 9 पाहिजे. 9 ते तुकडे किती पाहिजेत? 9. मोजा, 9 × 2 = 11. शिकाळीला किती? 11 × 3 = 14. आता बांधणारे नीट ऐका. ते इंजिनियर असतात ना, कोणते? बांधणारे. त्यांनी ऐका, इकडं लांबलचक सुतळी तयार केली जाते, इकडं गाठ दिल्यानंतर पुढचीच बांधताना ती चालत नाही. शास्त्रकारांनी सांगितलं, इकडली बांधल्यानंतर सुतळी पलीकडे फेका. तो जो बांबूचा चौकोन होणार आहे त्याच्यात असा गुणाकार झाला पाहिजे सुतळीचा. सुतळीचा गुणाकार का? हे प्रतीक आहे. हे चिन्ह कुठं असत? हे चिन्ह तुम्ही माझ्याकडे असे पाहू राहिले जसं मी हिमालयातून आलो. डीपीवर मेन लाईनच्या पोलवर खतरा धोका, बरोबर आहे ना? मग संतांनी पुढे धोका सांगितला की नाही? त्याच्यातून संतांना शास्त्राला सूचित करायचंय, गेले ते मरू द्या, तुम्ही जागे व्हा, तुम्हाला धोका आहे, पुढे हुशार थोर वळसा गा. आळे झालेत 18, इकडले 9, पलीकडले 9, अगोदर झालते 14, 14 × 18 32 झाले. घेऊन जायला लागतात. किती झाले? 36 तत्वाचा मूळ हरी. तू जिवंत होता त्यावेळेस 25 नांदत होता. आपण जिवंत आहे तोपर्यंत किती जणात नांदतो? नाही कळलं तुम्हाला? 10 इंद्रिय. आता हे लई वाढलं, जर वाढवलं. जिवंत असताना माणसं 25 नांदतात, पण मेल्यानंतर महाराज त्याच्या मूळ तत्वाशी जायचं असेल तर ते मूळ तत्व नाथबाबा सांगतात. 36 तत्वाचा मूळ हरी. ते तत्व आहे, ते 36 तत्वाचं आहे. आणि हे जर कळत नसेल तर गळ्यातली माळ 108 म्हणायची का? 36 × 3 किती? 36 × 3. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कुणी महाराज असेल, कुणी ऐकणारा असेल, कुणी हार्मोनियम वादक असेल, कुणी मृदंग वादक असेल, कुणी म्हणणारे असतील, कुणी लांबून बसून ऐकणारे असतील, हे जरी दिसत वेगळे असले पण या विश्वातली माणसं 3 गुणाने व्याप्त आहेत. किती? याच्या पलीकडे 4 गुणाचा माणूसच नाही. म्हणून तर तुकोबरायनी प्रमाण लिहिलं गाथ्यामध्ये. तुकोबराय सांगतात, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. माणसं 3 गुणाची आहेत, तसे लई गुणाची आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. पण शास्त्र सांगतंय 3 गुणाची आहेत. हा मिळालेला नरदेह, आमची प्रेत यात्रा स्मशानापर्यंत पोहोचली. आमचा शब्द का वापरतो तर एक दिवस नाही होणार. आमची प्रेत यात्रा स्मशानापर्यंत पोहोचली मध्ये त्या प्रेताबरोबर 3 गोष्टी आम्ही दिल्या. त्या प्रेताबरोबर आम्ही अन्न दिलं, बरोबर आहे ना? एवढ्या गडबडीत महाराज असलेली घरातली माणसं उठली, त्यांनी कणिक मळवली, गरम चपाती केली, ती उशाला दिली, बरोबर ना? मी जाऊ घरी. कशी दिली? शिळी दिली. अन्न दिलं त्या प्रेताबरोबर. प्रेताला आंघोळ घातली, प्रेताला सगळे नवे कपडे घातले, कपाळातला गंध लावला, गळ्यामध्ये पुष्पांचा हार घातला. सगळ्यांनी मिळून प्रेताचे काय धुतले? पाय धुतले. हा दिलेला प्रेताला मान आहे.
पहिला काय दिला मान, नंतर दिलं अन्न, आणि आता आमच्यावर उधळणार आहेत काय 2-2 हजाराच्या नोटा, 500च्या नोटा, 100च्या नोटा पाहिलं कधी? त्या मुरमुऱ्यात टाकतात महाराज, एवढे माणसं बिलंदर आहेत. चैतन्य महाराजांच्या पाठात एकदा वाक्य आलं होतं, नारळात 3 प्रकार त्यांनी सांगितले होते. नारळात किती प्रकार? 3. एक असं गडगड वाजतं, त्याचं खोबरं होत. एकात पाणी असतं, बरोबर आहे ना, आणि एक एक नासक असतं, नासक. आणि खरं सांगा, याच्यातलं देवाजवळ कोणतं राहतं? अख्ख. मग चैतन्य महाराज म्हणायचे, नासक असून जर पावन झाले तर आपण परमार्थ करून काय फायदा आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या असलेल्या प्रेत यात्रेत मुरमुरे बरोबर घेतले, त्याच्यात खारीक टाकली, त्याच्यात खोबरं टाकलं, क्वालिटीचं होतं का? आणि मग आमची प्रेत यात्रा निघाली, 20व्यापर्यंत आली. 20व्याला आमचं पहिलं एक असलेलं साधन काढून घेतलं महाराज. काय 20व्याला काय काढून घेतात? मला कधी कधी असा प्रश्न पडतो, मग दिलतीस कशाला? 20व्याला भाकर काढून घेतली, तिकडलं सांगा बर का? तिकडलं तिकडलं नाही काय होईन. मी आत्ता मागे 8 दिवसापूर्वी एका पाहुण्यांची इथं वर्षश्राद्धाला गेलो, कीर्तन माझं नव्हतं. मग मी पायजमा घालून जाऊन आपलं असं लोकात बसलो, ते महाराज आले 10:45, कीर्तन केलं 1 पर्यंत. पण ज्या वेळेस तुमच्यातली चर्चा ऐकली ना, प्रत्येक माणसाच्या मुखात होतं महाराज काय धोरणात नाही दिसत येऊ, तुम्हाला आम्ही काही सांगू द्या, तिकडलं मला सांगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 20व्याला आमची भाकर काढून घेतली, आमची प्रेत यात्रा पुढे गेली. प्रेत खाली ठेवल्यानंतर पहिल्यांदा आमच्या गळ्यातला हार सुद्धा काढून घेतला, याचा अर्थ आमचा मान सुद्धा काढून गेला. तुकोबारायांचा क्रम सांगू का एवढं विस्तारण बोलण्यापेक्षा? जगात पहिल्यांदा धन गेलं की मान जातो, आणि धन आणि मान दोन्ही गेलं का माणूस अन्नाला विनमुख होतो. तुकोबारायांचे शब्द आहे, दुष्काळे आटीला द्रव्य. क्रम कसा लावला तुकोबारायांनी? अगोदर द्रव्य गेलं, दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान. द्रव्य गेल्यामुळं काय गेला? मान गेला. आणि द्रव्य आणि मान दोन्ही गेल्यानंतर आमच्या जीवनात काय झालं? श्री एक अन्न अन्न करिता मेली. आणि क्षमा मागून बोलतो, हे तुकोबारायांचं चरित्र नाही, हे तुमचं आमचं चरित्र आहे. तुमच्या आमच्या जीवनातलं धन अगोदर निघून जातं, बापाच्या हातातली सत्ता निघून जाते, नाम धन निघून जातं. आणि या ठिकाणी जवळचं धन निघून गेलं की काय निघून जातं? मान निघून जातो. आणि मान निघून गेल्यानंतर माणसं वस्तुस्थिती सांगतो महाराज. पत्नी मरण पावली, आमची तर 4-6 म्हातारे आहेत, पत्नी मरण पावल्या, चहाची आठवण झाल्यानंतर ते खरबूज चॉकलेट घेतात 1 रुपयाचे. आणि चहाची आठवण झाली का तेच गळतात, तरी घरातले चहा देत नाही, याचाच परिणाम समजायचा. दुष्काळे आटीला प्रेत यात्रा तिथं पोहोचल्यावर आमचा हार काढून घेतला, आमचं प्रेत दक्षिण उत्तर ठेवण्यात आलं. शास्त्रकार सांगतात, बापाचं प्रेत असेल तर डोक्याकून पेटवा, आईचं प्रेत असेल तर पायाकून पेटवा. आमच्याकडे सर्रास प्रेत छातीवर पेटायला लागले, हे दुर्दैव आहे. बापाचं प्रेत डोक्याकून पेटवा, आणि असे तुमच्या मस्तकावर असलेलं ऋण माझ्याकडे आलंय. आणि तसं कळत नसलं तर उतार्यावर आळ करून का होईना, बापाचं ऋण तुमच्या डोक्यावर येणार आहे. आईच्या पायाकडून का पेटवा, जन्मची जन्म जरी घेतले तरी मी तुझ्या असलेल्या दुधाच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. आईचं प्रेत पायाकडून पेटवा. आमचं प्रेत पेटवलं, तुकोबाराय सांगतात, मी एकला स्मशानी जळत असे कुणी राहिलं नाही. एकट्याला जळावं लागतं. प्रेत जळत होत. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे सावडण्याचा विधीला निघालो, 3 नैवेद्य बरोबर घेतले, त्याच्यातला 1 20व्याला ठेवला, दुसरा उशाला ठेवला, आणि तिसरा अजून आम्हाला कळालं नाही. महाराज अनादि कालापासून माणसं पायाकून खातात का डोक्याकून खातात?
विसाव्याचा नैवेद्य योग्य आहे, डोक्याजवळचा नैवेद्य योग्य आहे, पण पायाजवळचा नैवेद्य पाण्यात टाकायचं सांगितलंय का? कारण आम्ही आता हे सगळं पंचमहाभूताची राख केली नाही, पाण्यात टाकणार आहे म्हणून एका तत्वाला एक नैवेद्य समर्पित करायचा म्हणून तो नैवेद्य कुठे टाकला पाहिजे? पाण्यात टाकला पाहिजे. आमची पूजाच लई गोड आहे महाराज, अगरबत्त्या डोक्यावर लावतात महाराज सावडायला गेल्यावर. आणि आपण जर म्हणलं ना अरे असं करू नका, ते म्हणते तुम्ही कीर्तन सांगत जा, हे बाकीच नका सांगू. विधी चुकला, आज संसाराची घड्या विस्कटल्या, याला दोन देवतेचे आशीर्वाद कारणीभूत आहेत. कुलदेवतेचा आशीर्वाद कुटुंबापासून दूर गेला आणि पितरांचा आशीर्वाद तुमच्या आमच्यावर राहिला नाही. मी पदर्थ सांगत नाही, तुम्हाला क्रम लावून देतो. ज्ञानोबराय सांगतात जर लुप्त पिंडोदक क्रिया, पिंडदानाची प्रक्रिया जर बंद पडली तर काय होतं? पितर काय करती कैसे निस्वर्गी वसतीन ती येते कुळापाशी. ज्ञानोबरायांचं प्रमाणे पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात जर लुप्त पिंडोदक क्रिया, पिंडदानाचा विधिबंध झाला तर काय होतं? पितर असलेले खाली येतात. आणि तुकोबरायांनी सांगितलं ते खाली येत नाहीत. तुकोबराय सांगतात ते तिथं दात खातात वंशजांच्या नावानं. प्रमाण लिहिलं जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये, आहा कटा त्याचे करीती पितरण, वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि पितर जेवढे दात वर खातात तेवढे हे घरातले एकूण आरोर. हे संतांची प्रमाण आहेत, माझं नाही सांगत मी. आणि मला एक माहिती आहे, तुम्ही कशालाच घाबरत नाही, पण तुम्हाला फक्त सांगायला पाहिजे कोणतरी तुम्हाला आठीत आहे. बरोबर आहे ना भाऊ? माणसं संताला घाबरणात, लोक ग्रंथाला घाबरणात, लोक आता कोरोनापासून मरायला बी घाबरणात. फक्त लोक एकाच गोष्टीला घाबरतात, कोणत्या? आठीत. मी औरंगाबादला कीर्तनाला गेलो, सप्ताहातलं कीर्तन होतं ना, ज्यांच्या घरात बसलो दूध उकळेपर्यंत काहीतरी बोलावं लागतं, इच्छा असू नये तनच. आदरणीय आमचे शेवगाव तालुक्यातले कीर्तनकार आहेत वयोवृद्ध बापूसाहेब महाराज माटेगावकर, ते लई गोड सांगतात. ते म्हणले चहा उकळूस तर आहे ना नाही त्याचं वर्णन करावं लागतं. एकदा म्हणले मला काही सुचना, मी एक जणाच्या घरी गेल्यावर मी म्हणलं काय शेडील दावं वळलं बा तुम्ही, आता काय करता, वर्णन तर करावं लागेल ना. समाज स्तुतिप्रिय झाला. मी तिथं गेल्यानंतर पाहिलं, म्हटलं आता काय बोलावं काय बोलावं म्हणून त्या फोटोकडे पाहिलं. घरात फोटो टांगलेला होता. आता फोटोवर तारखी लिहिलेल्या असतात जन्माची आणि मृत्यूची. मी त्याच्यावरून समन्वय साधला आणि मी आपलं मोघम बोलून गेलो. म्हटलं हे अपघातात गेले काय नो? सगळं घर रडायला लागलं. म्हणले महाराजाला कळत? महाराजांना कळत? म्हणले मग महाराजाच्या रूप आहे काय? मी म्हणलं तुम्हाला आठीत. विनोदाचा विषय सोडून द्या, आम्हाला पितर त्रास देतात याचं एकमेव कारण आहे आम्ही पिंडदानाच्या क्रियेपासून लुप्त झालो. आमची आई वडिलांविषयीची असलेली श्रद्धा कमी झाली आणि त्याचा परिणाम असा झाला, आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. हे घडू नये असं जर वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात स्वतःच्या उद्धाराबरोबर पितरांचा सुद्धा उद्धार करण्याची प्रक्रिया मांडा. अभंगाचं पहिलं चरण. पिंड पदावरी पिंड पदा
चरणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. वर्षातून श्राद्ध कर्म तीनदा करता येत. अगदी संक्षिप्त मध्ये सांगतो, वर्षातून श्राद्ध कर्म किती वेळा करता येतो? तीन वेळा. पहिलं पितृपक्षात आत्ता, दुसरं अक्षय तृतीयेला, आणि तिसरं याचा अर्थ तुम्ही दोनदाच पितृ घालता. पहिलं श्राद्ध कर्म करता येतं पितृपक्षात, दुसरं श्राद्ध कर्म करता येतं अक्षय तृतीयेला, आणि तिसरं श्राद्ध कर्म करावं लागतं नवान्न पौर्णिमेला. त्याला आपल्यात म्हणतात नव्याची पौर्णिमा. वर्षातून तीनदा श्राद्ध केलं पाहिजे. श्राद्ध तिथीलाच करावं लागतं. श्राद्ध काम उरकल्यावर करावं लागत नाही, श्राद्ध तिथीनं करावं लागतं. ज्याच्याविषयी अंतकरणात श्राद्ध आहे त्याचंच होतं ते श्राद्ध. आणि म्हणून आई वडिलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये पिंडदान केलं, माझ्या उद्धार करता करता माझ्या पूर्वजांच्या उद्धाराचं साधन मी जोडून ठेवलं, त्याचा परिणाम असा झाला. माझं काय झालं? माझे झाले गया वर्जन. आपण सुद्धा मागे आपली वेळ संपली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद शहरामध्ये मला वाटतं रशियाचा माणूस आला होता. कशाला? 240 रुपये उधारी द्यायला. किती वर्षानं? 40 वर्षानं. 40 वर्षानं आला आणि त्यानं त्या व्यक्तीला ते पैसे दिले. त्यानं सांगितलं, अहो मी विसरून गेलो होतो. ते म्हणले, तुम्ही विसरले, पण आमच्या हिंदुस्थानात असं आहे, जो तुमच्या हिंदुस्थानात असं प्रथा आहे, जो ऋणातून आहे, जो ऋणात मरतो त्याला जन्मची जन्म दुःख भोगावं लागतं. म्हणून ऋणातून मुक्त व्हायचं असेल पितरांच्या, तर पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. आणि जिवंत असताना तुकोबरायांनी आजच्या अभंगात एक साधना सांगितली, ती साधना अभंगाच्या तिसऱ्या चरणात. केले कर्मांतर, केले कर्मांतर. हरिहर
माणसं रोज विषयाच्या नावानं बुंबलतात, संत देवासाठी या ठिकाणी असलेला अट्टहास करतात. ज्ञानोबरायांचं सगळ्यांना प्रमाण पाठ आहे, वाजत असे बोंब कुणी नायक ठिकाणी. संत बोंब मारून सांगत होते. आपण किती वेळा बोंबलतो वर्षात? महिलांचं लय अवघड आहे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. आपण वर्षातून किती वेळा बोंब मारतो? नाही, एकदा. पहा, माझं उलट मत आहे, आपण रोज बोंबलतो. तुला सांगून गेलो होतो गावात, गायांना कुट्टी टाक, बोंबलून सांगितलं होतं. याचा अर्थ माणसं विषयाच्या नावानं रोज बोंबलतात. जे विषयासाठी बोंबलले ते अधोगतीला गेले, ज्यांनी भगवंताच्या नावानं बोंब मारली ते संत झाले. आणि म्हणून त्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा मी कर्म संपवण्यासाठी, कर्म संपवण्यासाठी प्रयत्न करा. काम आपण म्हणतो काम वाढून ठुले, वाढू नका, कमी करा. कर्म कमी करा, कर्म कमी करा, कर्म कमी करा. कर्म कमी झालं की जन्म मरणाचा फेरा सुटल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय सांगतात हे मला कळालं, आणि म्हणून मी हा सगळा विधी केल्याचा परिणाम आता मी ऋणातून नवे नवे मी आता भारातून सुद्धा मुक्त झालो. तुका भले माझे, तुका भले माझे, तुका भले माझे, माझे तुका भले Yeah.
स्वतःच पिंडदान स्वतः केलं, माझं गयावर्जन झालं, पितरांच्या ऋणातून मुक्त झालो, कर्म संपवण्यासाठी मी देवाच्या नावानं बोंब मारली आणि त्याचा परिणाम तुका म्हणे माझे भार उतरले.